नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यावर मुलांना आपल्याला तलाठी भरतीमध्ये प्रत्येक शीटमध्ये 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. हे सर्व प्रश्न आपण बघणार आहोत मुलांनो. त्याचबरोबर मुलांनो, येणाऱ्या शीटसाठी सुद्धा हा आपला टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी मुलांनो आपण एकंदरीत 70 प्रश्न घेतलेले आहे. हे 70 प्रश्न तुम्ही मुलांनो एकदम पाठ करून जा, यावरच तुम्हाला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणार दिसून येणार. त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा. या व्हिडिओची मी मुलांनो जी PDF आहे ही मुलांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा मी शेअर करणार आहोत. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. पहिला प्रश्न बघू मुलांनो, बघा जो माहितीचा अधिकार नियम 2005 आहे यानुसार मुलांनो राज्य माहिती आयोग गठित करणे हे खालीलपैकी कोणत्या कलमात म्हटलेलं आहे. म्हणजे बघितलं मुलांनो तर हा जो माहिती आयोग आहे हा राज्यासाठी वेगळा आहे आणि बघितलं तर केंद्रासाठी वेगळा आहे. पण प्रश्न विचारलेला आहे राज्य माहिती आयोग म्हणजे राज्यासाठी आहे, तर यासाठी कलम क्रमांक किती आहे? 15. पण मुलांनो केंद्रासाठी म्हटलं तर त्यासाठी आहे कलम क्रमांक 12. या दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा, केंद्र आणि राज्य. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो, जो माहितीचा अधिकार आहे 2005 नुसार यासाठी मुलांनो राज्य माहिती आयुक्त यांच्या पदावधी आणि सेवा शर्तीबद्दल कोणती कलम दिलेली आहे. म्हणजे मुलांनो पदावधी म्हणजे लक्ष ठेवसान की एक तर मुलांनो बघितलं तर यांचा कार्यकाल असतो 5 वर्षासाठी किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण करणेपर्यंत. दोनपैकी जे पहिले असेल ते लागू होते मुलांनो. तर त्यासाठी लक्ष देसान पदावधी आणि सेवा शर्ती हे कोणत्या कलमात दिलेलं आहे. तर मुलांनो काळजीपूर्वक लक्ष देसान, याचं उत्तर आहे कलम क्रमांक 16-2. मुलांनो ही बघा ही पोट कलम आहे, पण आपल्याला डायरेक्टली विचारलं असेल पदावधी आणि सेवा शर्तीसाठी, पण कोणासाठी मुलांनो तर राज्यासाठी, तर त्यासाठी कलम क्रमांक 16 लक्षात ठेवायची. पण 16 आपल्याला पोट कलम दिलेला असेल तर तेव्हा लक्षात ठेवायचं मुलांनो 16-2. पुढचा प्रश्न मुलांनो बघितला तर जो माहितीचा अधिकार आहे 2005 नुसार जो राज्य माहिती आयोग असतो मुलांनो हा राज्य माहिती आयोगासाठी मुलांनो शपथ किंवा त्यांची प्रतिज्ञा यासाठी कोणत्या कलमात तरजूद आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे काय म्हटलेलं मुलांनो, शपथ म्हणजे त्यांच्याला प्रतिज्ञा यासाठी बघितलं तर 16-3 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक क हे आपलं उत्तर असणार. पण आपल्याला मुलांनो पदावधी आणि सेवा शर्ती यामध्ये कलम क्रमांक 16 ही ठळक आहे मुलांनो. पण त्यामधल्या या उपकलम आहे, या पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहे. पुढचा प्रश्न बघू, 2005 जो माहितीचा अधिकार आहे यावर मुलांनो जो काम म्हणू आपण माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना पदावरून दूर करणे हे खालीलपैकी कोणत्या कलमात दिलेलं आहे. म्हणजे मुलांनो याला पदावरून दूर पण करू शकतो आपण, हे पदावरून दूर करण्यासाठी कोणती कलम दिलेली आहे. तर यासाठी मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे किती तर 14, कलम क्रमांक 14 आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघितला तर जो माहितीचा अधिकार आहे मुलांनो 2005 नुसार यामध्ये जे माहिती आयोग असते या आयोगाचे अधिकार आणि कार्य यासाठी खालीलपैकी कोणती कलम दिलेली आहे. का म्हटलेलं आहे मुलांनो अधिकार आणि कार्य, त्यासाठी कलम क्रमांक किती आहे? 18, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर आहे. आता हे 5 क्वेश्चन मुलांनो भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेलं आहे. आता बघू मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या की आता हे आपल्याला मुलांनो येणाऱ्या शिफ्टसाठी किंवा मुलांनो आणखी आपल्याला या माहिती आयोगाबद्दल कोणते प्रश्न विचारू शकतात ते आता आपण पुढे बघणार आहोत. पुढे बघितलं तर मुलांनो पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय मुख्य आयुक्त यांची नियुक्ती कोण करतो? त्याचं उत्तर आहे मुलांनो राष्ट्रपती. केंद्रीय म्हटलं तर ती कलम क्रमांक किती मुलांनो बघितलं तर 12. आणि राज्य माहिती आयोगाची नेमणूक कोण करते? तर बघितलं तर राज्यपाल. त्यासाठी कलम क्रमांक किती आहे मुलांनो तर लक्ष ठेवसान की 15. या दोन गोष्टी मुलांनो दोघातला फरक पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, जो एखादा माहिती कायदा अंतर्गत मुलांनो एखादी आपण माहिती मागितली तर ते माहिती मुलांनो किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्ही एखादी माहिती मागितली मुलांनो पण ती माहिती तुम्हाला किती तासामध्ये किती दिवसामध्ये मिळणं बंधनकारक आहे, यासाठी ऑप्शन क्रमांक 4 आहे. वरीलपैकी एकही नाही. तर मुलांनो यासाठी लक्षात ठेवसान की आपल्याला 48 तासामध्ये मुलांनो आपल्याला ही काय म्हणतो माहिती मिळणे बंधनकारक आहे. पण कोणासाठी मुलांनो बघा, व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्याबाबत, ही पण एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे.
पुढचा प्रश्न बघू मुलांनो. पुढचा प्रश्न दिलेला आहे, माहिती अधिकार अधिनियम केंद्रीय माहिती आयोगाची संख्या किती, हा तलाठी प्रश्न तलाठी परीक्षेत विचारलेला आहे. जे पण काम होतं मुलांनो, केंद्रीय माहिती आयुक्त असते यांची एकूण संख्या किती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो, 10 पेक्षा जास्त. यासाठी मुलांनो बघितलं तर जे केंद्रीय का म्हणून आपण आयोग आहे याची स्थापना तर बघितलं तर कलम क्रमांक किती आहे, 12 आहे. पण कलम क्रमांक जी 12 आहे त्यामध्ये एक जी आहे ती काय मुलांनो, या आयोगाची रचना दिलेली आहे. रचनामध्ये म्हटलेलं आहे 10 पेक्षा अधिक. पण ही नियुक्ती कोण करते मुलांनो, तर राष्ट्रपतीद्वारा याची काय होते, नियुक्ती होते. पण त्याच्यासाठी एक समितीसुद्धा असते मुलांनो, त्या समितीचे अध्यक्ष कोण असते, तर आपल्या देशाचे पंतप्रधान. या पण दोन गोष्टी लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघू, खालीलपैकी मुलांनो बघा, खालीलपैकी कोणत्या संस्था माहिती अधिकार 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही. म्हणजे मुलांनो जो 2005 आपला माहितीचा अधिकार आहे, यामध्ये मुलांनो अशा कोणत्या संस्था आहे की तुम्ही त्यांच्यावर तुम्ही माहितीचा अधिकार म्हणजे माहितीच्या अधिकारानुसार तुम्ही माहिती मागवली तर त्यांना ते माहिती देणे बंधनकारक नाही, तर अशा कोणत्या संस्था आहेत. याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 3, त्यामध्ये बोर्ड काय म्हणतो, बोर्ड रोड डेव्हलपमेंट बोर्ड, त्यानंतर बघा इनिव्हेशन रिसर्च सेंटर. म्हणजे आपल्या देशाचे जे रिसर्च सेंटर आहे मुलांनो, त्याचबरोबर जे बॉर्डर रोड बनवणारे जे आपले ऑर्गनायझेशन आहे की त्यांच्याकडे आपली माहिती मागितली तर ते त्यांच्याकडून देणे त्यांना बंधनकारक नाही. हा पण एक मुलांनो काम तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न मुलांनो बघितला तर काळजीपूर्वक लक्ष देसान की जे पण मुलांनो बघितलं तर दारिद्र्य रेषाखालचे जे पण व्यक्ती आहे आणि त्यांनी मुलांनो शासनाकडून एखादी माहिती मागितलेली असेल तर त्यासाठी त्यांना किती फी आकारली आहे. म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे जे पण व्यक्ती आहे त्यांनी शासनाकडून कोणती माहिती मागितली, पण माहिती मागण्यासाठी जी फी आहे त्याच्यासाठी किती आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 3, अशी कोणती फी आकारता येत नाही. कशासाठी मुलांनो, दारिद्र्य रेषेखाली. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, माहितीचा अधिकार नियम अंतर्गत जे काय म्हणतो कमाल दंड किंवा शिक्षा पुढील प्रमाणे होते. म्हणजे माहितीच्या अधिकारामध्ये मुलांनो आपण एखादी काय म्हणतो चुकीची माहिती मागितली किंवा असं आपण याचं उल्लंघन केलं तर आपल्याला दंडसुद्धा किती होऊ शकतो, हा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष राहू द्यायचा मुलांनो, हा पण प्रश्न भरपूरचा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे मुलांनो 25,000 रुपये. तुम्हाला 25,000 रुपयेसुद्धा दंड होऊ शकतो. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, माहितीचा अधिकार हा रिकामी जागा आहे. माहितीचा अधिकार कसा आहे मुलांनो, तर हा बघितलं तर वैज्ञानिक अधिकार आहे. काय लक्षात ठेवायचा, वैज्ञानिक अधिकार. पुढचा प्रश्न बघू मुलांनो की माहितीचा अधिकार 2005 आहे, या कोणत्या तरतुदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये अशी कोणती कलम आहे त्यामुळे मुलांना आपल्या नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला, ही पण कलम मुलांना अतिशय महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. याचं उत्तर येते कलम क्रमांक 3, ही पण महत्त्वाची आहे मुलांना. पुढचा प्रश्न बघितलं तर प्रश्न दिलेला बघा, जो पण माहितीचा अधिकार अधिनियम आहे याची मुलांना उद्देश पारित केलेला आहे. म्हणजे हा कोणत्या उद्देशासाठी मुलांना पारित केलेला आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर कोणत्या उद्देशासाठी पारित केलेला आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे यामध्ये सर्वच येते मुलांनो. जसं बघितलं तर जी काय म्हणतो आपले प्राधिकरण आहे यामध्ये पारदर्शकता आणणे, त्याचबरोबर सार्वजनिक प्राधिकरणात कामाची जबाबदारी आणणे, त्यानंतर बघा मुलांनो माहिती आयुक्ताची स्थापना करणे, या सर्वासाठी मुलांनो आपण हा 2005 अधिनियम पारित केलेला आहे. पुढचा प्रश्न बघितलं तर तो 2005 अधिनियम आहे मुलांनो, यानुसार प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरिता कोण अर्ज करू शकतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो कोणी पण त्याची माहिती मागू शकते आपल्या भारतामध्ये मुलांनो. त्याचं उत्तर येते बघितलं तर प्रत्येक नागरिक हे मुलांनो माहिती मागण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे 2005 अधिनियमानुसार. पुढचा प्रश्न बघितलं तर बघा मुलांनो, माहिती अधिकार नियम 2005 असलेल्या अनुसूचीची किती संख्या आहे. असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे किती, 2. म्हणजे एकूण अनुसूची किती आहे मुलांनो, तर फक्त 2 आहे. 2 हे एक लक्षात राहू द्या.
त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येते? मुलांनो, एकूण किती वेळा आपल्याला अपील करता येते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर आहे मुलांनो एकूण दोनदा. म्हणजे तुम्ही एखादी माहिती मागितली असेल, त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल, तर तुम्ही किती वेळा अपील करू शकता मुलांनो? तर लक्षात येते की दोन वेळा. त्यासाठी कलम बी लक्षात ठेवसा, कलम क्रमांक किती? 19. पुढचा प्रश्न आपण बघितला तर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधित चौकशी करताना केंद्रीय माहिती आयुक्तास रिकामी जागा सारखे अधिकार प्राप्त होते. म्हणजे मुलांनो केंद्रीय जो का म्हणतो मुख्य आयुक्त आहे याला कशाप्रमाणे मुलांनो अधिकार प्राप्त होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालयाप्रमाणे त्यांना काय होतो अधिकार प्राप्त होतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. माहिती अधिकारास सांगितलेले आहे मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य संबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती तासात देणे बंधनकारक आहे किंवा देण्यात येत असते? त्याचं उत्तर आहे मुलांनो 48. फक्त इथे सब लक्ष ठेवणं गरजेचं आहे की मागितलेली जी का म्हणतो माहिती आहे एखाद्या जीवित व्यक्तीच्या संबंधी असेल तर 48. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. मुख्य माहिती आयुक्ताच्या पदावती संबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? कोणते विधान सत्य नाही? त्याचं उत्तर आहे तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 यांची पुनर्नियुक्ती होऊ शकत नाही. हे काय आहे? चुकीचं आहे. हे काय म्हणून मुलांना आपण चुकीचं आहे? इथे ही एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. त्यांचं बघितलं मुलांना पदावती हा 5 वर्षापर्यंत पद धारण करतोय, त्यानंतर वयाच्या 65 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचं पद धारण करत नाही. त्यानंतर माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती होऊ शकते. म्हणजे पहिले मुलांना माहिती आयुक्त आणि नंतर बघा मुख्य माहिती आयुक्तावर ह्याची काय होऊ शकते? नेमणूक होऊ शकते. पुढचा प्रश्न दिलेला आहे, अधिनियम 2005 नुसार दुसऱ्या अनुसूचीत सुधारणा किंवा बदल करण्याचे अधिकार कोणाला आहे? म्हणजे जी पण अनुसूची आहे मुलांना माहिती अधिकारानुसार 2 आहे, त्यामधली जे दुसऱ्या सूचीमध्ये मुलांना जो बदल करण्याचा अधिकार हा कोणाला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं, तर केंद्र सरकार, केंद्र सरकारलाच काय त्याचा मुलांनो अधिकार आहे. दुसरा पुढचा प्रश्न बघितला मुलांनो, मुख्य माहिती आयुक्तास देय असणारे वेतन भत्ते आणि सेवा अटी याप्रमाणे असते. म्हणजे जे मुख्य माहिती आयुक्त आहे मुलांनो त्यांना जे वेतन भत्ते हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीसोबत का असते? समान असते. तर याचं उत्तर येते मुलांनो मुख्य निवडणूक आयुक्त. मुख्य निवडणूक आयुक्ताला जेवढा पगार भत्ते असतो मुलांनो तेवढंच का आहे माहिती आयुक्तासाठी पण सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, माहिती अधिकार नियम 2005 असलेल्या एकूण कलमांची संख्या किती? एकूण कलमांची संख्या किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला मुलांनो. तर याचं उत्तर येते बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे किती? एकूण 31 कलम आहे मुलांनो. किती? एकूण 31 कलम. त्यानंतर नेक्स्ट आहे बघितलं तर बघा, माहितीचा अधिकार या वाक्यात याचा समावेश होत नाही. माहितीच्या अधिकारामध्ये मुलांनो बघितलं तर कोणता समावेश होत नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे मुलांनो प्रश्न विचारणे हा बघितलं तर माहितीच्या अधिकारामध्ये समावेश होत नाही. पण दस्तावेजाची प्रामाणिक प्रत घेणे म्हणजे एखाद्या कागदाची प्रत घेणे, त्यानंतर मालाचे प्रमाणित नमुने घेणे, त्यानंतर कामाची किंवा दस्तऐवजाची तपासणी करणे ह्या सर्व अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे, पण प्रश्न विचारणे हा अधिकार दिलेला नाही. पुढचा प्रश्न बघितला तर रिकामी जागाकडून माहिती मिळण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जापासून कोणते शुल्क आकारले जाऊ शकत नाही? म्हणजे कोणत्या व्यक्तीला कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही? त्याचं उत्तर आहे मुलांनो दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती. हा प्रश्न आपण प्रिव्हियसमध्ये बघितलेला आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. माहिती अधिकार नियम 2005 कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारास आडकाडी करण्यास आलेली आहे? म्हणजे मुलांना जो न्यायालयाचे अधिकार आहे यामध्ये मुलांना आपल्याला आडकाडी कोणत्या कलमानुसार केलेली आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर येतं मुलांना यापैकी नाही. तर लक्ष द्या मुलांना यासाठी कलम क्रमांक किती दिलेले आहे, तर कलम क्रमांक 23 आहे. 23. आडकाडी म्हणजे काय मुलांना? तर एखादा काम होतो प्रश्नास्पद देणार येणार नाही असे आदेश मुलांना बघितलं तर न्यायालय करू शकत नाही. पुढचा प्रश्न बघितला तर पुढचा आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्ताची
आणि राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल करतील असा अधिकार मुलांना कोणत्या कलमात म्हटलेला आहे? म्हणजे राज्याचे जे मुख्य आयुक्त आहे किंवा राज्य माहिती आयुक्त आहे यांची नेमणूक राज्यपाल करतील हे आपल्याला कोणत्या कलमात दिलेलं आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मुलांना ऑप्शन क्रमांक पहिला, म्हणजे कलम क्रमांक 15(3). 15(3)मध्ये मुलांना आपल्याला त्यांची राज्य मुख्य आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तासाठी. पुढचा प्रश्न मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. माहिती अधिकार नियम पुढीलपैकी कायद्याने निरसन केलेले आहे? म्हणजे मुलांना माहिती अधिकार कायद्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या कायद्याने निरसन केलेले आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे? याचं उत्तर येथे बघितलं तर 2002 कोणचा माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिनियम 2002. पुढचा प्रश्न मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणतीही व्यक्ती म्हणजे आपल्याला मुलांना बघा जो आपण किती दिवसाच्या आतमध्ये मुलांना आपण बघितलं तर एका वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकाऱ्याकडे अपील करता येते. म्हणजे आपल्याला मुलांना जी माहिती आहे ही व्यवस्थिशीर झालेली नसेल म्हणजे आपलं समाधान नसेल तेव्हा आपण मुलांना कोणाकडं किती दिवसाच्या आत आपण अपील करू शकतो असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे. याचं उत्तर येते मुलांना 30 दिवसाच्या आत आपण मुलांना अपील करू शकतो. पुढचा प्रश्न मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. जो माहितीचा अधिकार आहे मुलांना 2005 यामध्ये कलम क्रमांक 2(f) अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो? म्हणजे किती मुलांना बघितलं तर 2f मध्ये हा जो माहिती आहे माहितीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. त्यामध्ये बघितलं तर अभिलेख, दस्तावेज, त्यानंतर नॅपे, ईमेल, प्रादिपास, सूचना या सर्व गोष्टींचा यामध्ये काय होतो समावेश होतो. पुढचा प्रश्न दिलेला मुलांना बघितला तर बघा केंद्रीय माहिती आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती यांच्याद्वारे पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व रिकामी जागा विरोधी पक्षनेता आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केलेल्या कॅबिनेट मंत्री यांच्या समितीच्या शिफारसीनुसार केला जातो. व म्हटलेला मुलांनो अध्यक्ष कोण असते? पंतप्रधान. पण त्यासोबत मुलांनो आणखी दुसरं कोण असते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर बघितलं मुलांनो तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते. कारण विरोधी पक्षनेते मुलांनो लोकसभेचे पण असते आणि राज्यसभेचे असते. पण इथं लक्षात ठेवायचं लोकसभेचे जे पण विरोधी पक्षनेते आहे हे का असते या समितीमध्ये आपल्याला आढळून येते. पुढचा प्रश्न बघितलं तर बघा माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणत्याही अडचण उद्भवली तरी ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? म्हणजे कायद्याअंतर्गत कोणची अडचण उद्भवली मुलांना तर ते दूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर येते मुलांना बघितलं कोणाला आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे मुलांना तर याचं उत्तर येते बघितलं तर केंद्र सरकारला. बरोबर आहे. अडचण कोण दूर करू शकते तर केंद्र सरकारच करू शकते मुलांना. पुढचा प्रश्न बघितलं तर बघा पुढील कोणते वाक्य बरोबर आहे ते ओळखा. माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मीर लागू नाही, त्यानंतर संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला असं मुलांपैकी कोणतं उत्तर म्हणजे वाक्य बरोबर आहे? तर यामध्ये मुलांना पहिलं वाक्य बरोबर आहे जम्मू काश्मीरला, दुसरं चूक आहे हे संपूर्ण अधिनियम मुलांना पहिलेच लागू झालेला नाही आहे. त्यापूर्वी मुलांना काही कलमा पहिले लागू झालेले आहे, नंतर हा अधिनियम पूर्ण आपल्या भारताला लागू झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करतात. म्हणजे मुलांना राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक कोण करतात? आता आपण बघितलेलं आहे तर राज्यपाल ही काय होते मुलांना त्यांची नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. 2005 माहिती अधिकाराच्या कायद्याची खालीलपैकी कोणते उद्दिष्टे नाही असा आपल्याला प्रश्न विचारला. उद्दिष्टे नाही म्हटलेल्या मुलांना त्यामुळे थोडंसं आपल्याला काय करावं लागेल काळजीपूर्वक लक्ष देऊन उत्तर द्यावं लागणार. याचं उत्तर आहे मुलांना ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. जसं बघा मुलांना
लाच लुपतीस आडा घालणे हे सुद्धा त्याचे उद्दिष्ट आहे. नागरिकांना आवश्यक माहिती पुरवणे ही सुद्धा मुलांनो त्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर बघितलं तर वरील काय म्हणतो माहिती परंतु गुप्तता पाळणे हे सुद्धा त्यांचे काय म्हणून आपण उद्दिष्ट आहे. हे सर्व उद्दिष्ट आहेत, आपल्याला विचारलं तर उद्दिष्ट नाहीत. हे बघा मुलांनो थोडंसं प्रश्न का केलेला आहे, फर काय म्हणतो फिरवलेला आहे. पुढचा प्रश्न बघितला तर मुलांनो दिलेला आहे माहितीचा अधिकार नियम 2005 अनेव किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमावयन उद्भवल्या गेलेल्या किंवा करण्याचे अभिप्रीत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल वा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा खटला किंवा अन्य कारवाई या कायद्याच्या कलमाखाली दाखल करण्यात येणार नाही. म्हणजे मुलांनो कोणत्याही खटला किंवा कायद्याअंतर्गत कलमात येणार नाही असं आपल्याला डायरेक्टली म्हटलेलं आहे. याचं उत्तर आहे मुलांनो 21 कलमाअंतर्गत हे असं कोणतीही कायद्याअंतर्गत येणार नाही असं काय होणार आहे मुलांनो आपल्याला कायद्यात सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न मुलांनो बघा अपवाद वगळता राज्य जनमाहिती अधिकार यांच्याकडे माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्ज मिळवल्यानंतर रिकामी जागा दिवसात आत माहिती मिळते, किती दिवसाच्या आत आपल्याला माहिती मिळते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे किती उत्तरांनो तो बघितलं तर 30 दिवसाच्या आत आपल्याला पूर्ण माहिती मिळू शकते मुलांनो किंवा माहिती मिळते. पुढचा प्रश्न बघा माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरी अपील पुढीलपैकी वेळेत करता येते. म्हणजे माहितीच्या अधिकाराअंतर्गत जी दुसरी अपील आहे मुलांनो हे किती दिवसात करू शकतो तर मुलांनो याचं उत्तर येते बघितलं तर 90 दिवसात. किती दिवसात? 90. तर हे पण दोन्ही पण प्रश्न आपल्याला मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा माहितीचा अधिकार म्हणजे काय त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मुलांनो आणि त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. बरोबर आहे तर बघा मुलांनो याचं उत्तर येते बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फक्त अ आणि ब काय बरोबर. त्यामध्ये बघितलं तर नमुना घेणे हा माहितीचा अधिकार म्हणजे येतो. त्यानंतर बघा माहितीची छायाप्रत घेणे हे सुद्धा येतो. त्यानंतर साठवलेल्या माहितीची तपासणी करणे हे चुकीचं आहे मुलांनो. कागदपत्रे 1 महिन्यासाठी मिळवणे हे पण चुकीचं आहे. म्हणजे या दोन गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे ह्या पण प्रश्न आपल्याला विचारू शकतात. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यामध्ये कलम क्रमांक 2F नुसार माहितीच्या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकयाशी संबंधित माहितीचा समावेश होतो हे कोणते वाक्य आहे. म्हणजे हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर हे अंशता का आहे बरोबर आहे. अंशता का म्हणून आपण बरोबर आहे. म्हणजे इथं बघा मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बघा खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो हे वाक्य का बनता येते अंशता, म्हणजे काही प्रमाणात का आहे बरोबर आहे काही प्रमाणामध्ये. पुढचा प्रश्न दिलेला बघा, माहितीचा अधिकार याकरिता पारित करण्यात आला. माहितीचा अधिकार कशासाठी पारित करण्यात आला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर इथं मुलांनो बघितलं आपण तर कशासाठी पारित केलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला मुलांनो. तर याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2. बघा सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे, म्हणजे जे पण सार्वजनिक कार्यालय आहे मुलांनो यांची जे काम करण्यामध्ये जी पारदर्शकता असणे यासाठी हा माहितीचा अधिकार काय केलेला मुलांनो पारित केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदासंदर्भात माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे असा कोणता अनुच्छेद आहे यानुसार मुलांनो आपल्या नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर याचं उत्तर येते 19(1)(a) म्हणजे कलम क्रमांक लक्ष ठेवू, कलम क्रमांक 19(1) आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे ए म्हणजे मुलांनो अ, हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, माहितीचा अधिकार नियम 2005 यामध्ये कलम क्रमांक 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही. म्हणजे मुलांनो बघितलं जो माहिती आयुक्त असतो मुलांनो मुख्य जो केंद्राचा
त्याची नियुक्तीसाठी मुलांनो एक समिती असते, तर त्या समितीमध्ये खालीलपैकी कोण नसतो असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर लोकसभेचा सभापती, सभापती नसतो मुलांनो, लोकसभेचा कोण असतो तो विरोधी पक्षनेता असतो. इथं लक्ष ठेवायचं मुलांनो विरोधी पक्षनेता. त्याचबरोबर पंतप्रधान हे का असते, अध्यक्ष असते, त्यानंतर काय म्हणतो हे विरोधी पक्षदलाचा नेता हे बरोबर आहे. प्रधानमंत्र्याद्वारे नामनिर्देशित केलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य हा सुद्धा मुलांनो बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघितला तर खालीलपैकी कोणत्या संघटनांना माहितीचा अधिकार 2005 लागू आहे, म्हणजे कोणत्या खालीलपैकी कोणत्या संघटनेला मुलांनो बघितलं तर माहितीचा अधिकार लागू आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मुलांनो बघितलं तर यापैकी कोणतेही नाही. मुलांनो ज्या संघटना असते या संघटनामध्ये आपल्या देशाच्या काय म्हणतो मुलांनो संरक्षणाची जबाबदारी असते, किंवा मुलांनो काही आपण वैज्ञानिक जबाबदारी असते, जसं चंद्रयानसारख्या ज्या जबाबदारी असते त्याच्यामध्ये आपण कोणताही माहितीच्या अधिकाराखाली त्या संघटना येत नाही. त्यामध्ये बघितलं तर हे बघा गुप्तवार केंद्र, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा रस्ता विकास त्याला म्हणतो मुलांनो बोर्ड रोड. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगास फौजदारी प्रक्रियेस संहितेनुसार एखाद्या कृत्यामध्ये न्यायिक चौकशी करताना सत्र न्यायालयाचे अधिकार असतात हे वाक्य का आहे. म्हणजे मुलांनो बघितलं तर एखाद्या काय म्हणतो फौजदारी प्रक्रियेमध्ये एखादी न्यायालयीन चौकशी करत असताना मुलांनो कोणत्या, म्हणजे सत्र न्यायालयाचे त्यांना अधिकार प्राप्त होते हे चूक आहे की बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक उत्तर देसा मुलांनो. त्याचं उत्तर इथे बघितलं तर 2 म्हणजे हे काय मुलांनो चुकीचं आहे वाक्य. पुढचा प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. माहिती अधिकार नियम 2005 नुसार विभाजन माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करून देता येते हे वाक्य का आहे. तर हे वाक्य काय आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर हे वाक्य काय मुलांनो बरोबर आहे. म्हणजे इथे एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे मुलांनो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा मुलांनो जे विभाजनीय माहिती आहे हे सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करून येतात हे काय म्हणतो वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा माहिती अधिकार नियम 2005 नुसार खालीलपैकी कोणत्या कारणामुळे जनमाहिती अधिकार विरोधात धास्ती लावली जाऊ शकते, धास्ती लावू शकते मुलांनो असं हे कोणत्या याच्यामध्ये बरोबर आहे असं कोणत्या याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 4 यामध्ये बघितलं तर असद्भावनेने माहिती मागितल्याच्या कारणावरून जाणूनबुजून चुकीची अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे, त्यानंतर बघा मागितलेला विषय असलेली माहिती नष्ट करणे हे मुलांनो बघा धास्ती लावली जाऊ शकते. पुढचा प्रश्न बघितला माहिती अधिकार नियम 2005 नुसार माहिती आयोगास खालीलपैकी कोणत्या दिवाणी न्यायालयाचा अधिकार निहित नसतो, म्हणजे कोणत्या दिवाणी अधिकाराचा मुलांनो दिलेला नसतो, अधिकार निहित नसतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन उत्तर देसान. याचं उत्तर देते मुलांनो ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोणतीही व्यक्ती शिक्षा ऐकवणे, कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देणे हे तिथला त्यांचा अधिकार नसतो मुलांनो. पुढचा प्रश्न बघा एखाद्या सार्वजनिक प्राधिकरण विभागामध्ये मागितलेली माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरण विभागाकडे असल्यास व तो प्राप्त अर्ज त्या प्राधिकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यास असल्यास रिकामी जागा दिवसापासून जास्त विलंब करता येत नाही. म्हणजे एका ऑफिसची माहिती दुसऱ्या ऑफिसमधून मागण्यासाठी किती दिवसाच्या आत आपल्याला मागता येते, म्हणजे विलंब करता येत नाही. त्याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे किती 5. पुढचा प्रश्न बघा माहिती अधिकार नियम 2005 या अधिनियम दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा अर्ज किंवा इतर कारवाई दाखल करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयात आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. कोणत्या न्यायालयात आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर मुलांनो याचं उत्तर बघितलं आपण तर ऑप्शन क्रमांक किती येते तर 4 वरीलपैकी कोणतेही नाही.
पुढचा प्रश्न बघा, मागितलेली माहिती जनमाहिती अधिकारी यांनी पुढील वेळेत दिली पाहिजे, किती वेळामध्ये दिली पाहिजे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला बघितलं तर 30 दिवसात. हे बघा, जनमाहिती आणि बघा मुलांनो जीवित आणि स्वातंत्र्याबद्दलची यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. पुढचा प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला नो ऑप्शन क्रमांक 2 कोणचा, अ आणि ड. अ आणि ड यामध्ये मुलांनो बघा, राज्य माहिती आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही, हे पण काय सत्य आहे. मुख्य माहिती आयुक्त याच्या वयाच्या 75व्या वर्षापर्यंत पुनर्नियुक्तीस पात्र राहील, म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाले तर त्यांना पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसणार. या कायद्याअंतर्गत तोंडी माहिती विचारतात किंवा देता येण्याची तरतूद आहे, असं तोंडी देणं चुकीचं आहे मुलांनो. तटस्थ पक्ष यांच्या अर्थात सार्वजनिक प्राधिकरण विभागाचा समावेश होतो, हे पण काय मुलांनो, हे काय म्हणतो आपण बरोबर आहे, हे काय म्हणतो आपण मुलांनो बरोबर आहे, पण हे काय मुलांनो इथे बघितलं तर चूक आहे. इथे बघा 75 नाही मुलांनो, हे काय आहे 65 आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या एक केसमध्ये सार्वजनिक न्यायालयाने माहितीचा अधिकारात अर्थ सांगितलेला आहे किंवा अधोरेखित केलेला आहे. माहितीच्या अधिकाराचा मुलांनो जो कोणत्या कायद्यामध्ये त्यांनी अर्थ स्पष्ट करून दिलेला आहे, याचं उत्तर येते पहिलं, द पीपल्स युनियन ऑफ द सिव्हिल लिबर्टी अँड यू काम तो ओ आय. पुढचा प्रश्न बघितला, सर्वोच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकाराचा अर्थ सांगितलेला आहे, असा निकाल दिलेला आहे की तो अधिकार संविधानाच्या ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे, हे आर्टिकल कोणते, हे आर्टिकल कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हे आर्टिकल आपल्याला बघितलं तर नागरिक तत्वाचे, त्यामध्ये बघितलं तर आपल्याला दिसून पडते कलम क्रमांक किती मुलांनो 19(1)(a)मध्ये. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर नॅशनल HR कमिशन विरुद्ध स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेशची केस जी का म्हणतो चकमा केस नावाने ओळखली जाते ते कोणत्या विषयाशी संबंधित आहे, ते कोणत्या विषयाशी संबंधित आहे असं आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो, तर हे आहे नागरिकत्वाबद्दल. पुढचा प्रश्न बघा, माहितीचा अधिकार नियम 2005 हा असा किंवा असे अधिकार प्रदान करतो, तो कोणत्या प्रकारचे अधिकार आपल्याला प्रदान करतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, याचं उत्तर आहे तुम्हाला नो गुप्तता राखण्याचा अधिकार याचे रक्षण करणारा कायदा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे, किती वेळा दिली पाहिजे मुलांना, तर उत्तर येते 48 तासात. जीवित या व्यक्ती म्हणजे जीवित हा शब्द लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघितला मुलांना, तर हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते, को किती वेळ होते मुलांना, पहिले कोण होते हा पण प्रश्न विचारलेला मुलांना, याचं उत्तर येते ऑप्शन 2, श्री वजायत हबीदुल्ला. पुढचा प्रश्न बघा, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकार 2005 कक्षेत येत नाही, हे विधान चूक की बरोबर, तर हे काय मुलांनो बघितलं तर ऑप्शन काय म्हणून आपण चूक आहे, तर हे काय होतं मुलांनो येतो उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. मुलांनो एकूण आपण 70 प्रश्न बघितलेले आहे, हे प्रश्न मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे, या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारू शकतात. ओके, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.